लाखो रुपये खर्च करून बांधलेलं गारगोटी बस बनला स्थानक गैरसोयीचं आगार बनलं असून स्थानक परिसरात चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय विशेषतः बस स्थानकाच्या छताला गळती लागल्यानं प्रवाशांना प्रचंड त्रास सोसावा लागतोय त्यामुळे एस टीच्या कारभाराविषयी प्रवासी आणि विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत असून एकूण बस स्थानकाच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या कामाची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी आहे भुदरगड तालुक्याचं प्रमुख केंद्र असलेल्या गारगोटी बस स्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठी वर्दळ असते मात्र गारगोटी बस बनले। बस स्थानक स्थानक प्रवाशांसाठी परिसरातील डांबरीकरण उखडलं असून मोठमोठे खड्डे पडलेत पावसामुळे बस स्थानकाचा परिसर चिखलमय झालाय त्यामुळे बस चालकांना तर मोठी कसरत करावी लागतेच पण प्रवाशांना साधं चालताही येत नाही शिवाय बऱ्याचदा बस एजा करताना अंगावर चिखलमय पाणी उडत आणि चालक प्रवाशांमध्ये वाद होतात कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या बस स्थानकाची ही दुरावस्था अधिकाऱ्यांना दिसत नाही का असा प्रश्न आहे प्रवाशांच्या सोयीसाठी बांधलेलं शौचालय प्रचंड अस्वच्छ असत अगदी शौचालयाच्या बाहेर माणूस उभा राहू शकत नाही इतकी दुर्गंधी पसरलेली असते फलाटाची साफसफाई वेळेवर होत नाही तर नव्यानं बांधलेल्या बस स्थानकाच्या छताला गळती लागली आहे त्यामुळे बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांवर जलाभिषेक होत असतो त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे गारगोटी स्थानकाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून एसटी प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे